आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील 700 अधिक शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा या फाउंडेशनच्या वतीनं गौरव करण्यात आला आहे. ईदगाह मैदान सभागृहामध्ये दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या संकल्पनेतून शिरोळ तालुक्यातील इयत्ता 10वी मध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या 700 अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला. यावेळी चला आनंदाने जगूया याविषयी वसंत हंकारे यांचं मार्गदर्शन झालं. या कार्यक्रमास प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. स्वागत प्रसन्न देसाई यांनी केले तर प्रास्ताविक फाउंडेशनचे उपाध्यक्ष व नगरसेवक सर्जीराव पवार यांनी केलं. शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जीराव शिंदे, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शेखर पाटील, नवा महाराष्ट्र न्यूजचे संपादक अशोकराव कोळेकर, शिक्षक नेते दामोदर सुतार, महेंद्र बागे, प्राचार्य जे डी मगदूम, मुसा डांगे, रुस्तुम मुजावर, अतुल चौगुले, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन कांबळे यांनी केलं तर आभार शेखर पाटील यांनी मानले.